पुढे पाहूयात बातमी नागपूरमधनं. नागपुरात एका मोठ्या उरुसाचं आयोजन करण्यात आलं आणि या उरुसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोना नियम जे आहेत ते पायदळी तुडवत या उरुसाला गर्दी झाली होती. नागपुरातल्या ताजबाग परिसरातली घटना आहे. हजरत बाबा ताजुद्दीन यांचा हा उरुस होता, याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि राज्य सरकारने भेदभावपूर्वक भूमिका घेतल्याचं आता असं म्हटलं जातंय. तशी टीका विश्व हिंदू परिषदेनं केली. हे दृश्यच बरंच काही सांगून जातं. सध्याला वेगवेगळे उत्सव साजरे करू नका असं राज्य सरकारकडनं वारंवार सांगितलं जात आहे. असं असतानाही या उरुसाचं आयोजन करण्यात आलं. मोठ्या संख्येनं लोक इथं उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेले नाहीत. गर्दी झालेली होती. उत्सव साजरा करण्यात आला. छोट्या खाणी पद्धतीने देखील हा उत्सव साजरा होऊ शकला असता ठराविक लोकांच्या उपस्थितीत, जर ती अनेक वर्षांची परंपरा आहे. पण हा उरुस साजरा झाल्याकारणाने आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जसं की आता विश्व हिंदू परिषद असं म्हणतं आहे की काही उत्सवांसाठी एक नियम आणि काही उत्सवांकरता वेगळे नियम आहेत का? भेदभावपूर्वक बघितलं जातं असं म्हटलं गेलं आहे. आणि याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत. तुषार, काय माहिती याबद्दल? विशाल, खरं तर अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार म्हणावा लागेल. कारण की संपूर्ण राज्यभर जर का आपण बघितलं तर मंदिरं बंद आहे. असं असताना नागपूरच्या छोटा ताजबाग परिसरामध्ये हजरत बाबा ताजुद्दीन यांचा ऊस भरवला जातो. साधारण 2 तारखेपासून हा ऊस सुरू झालेला आहे आणि पुढची 8 तारखेपर्यंत हा ऊस असणार आहे. नेहमी मोहरमच्या महिन्यामध्ये हा ऊस भरत असतो. यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर त्याचा वेळ कमी करण्यात आला. मात्र विश्व हिंदू परिषदेने या संदर्भात आक्षेप घेतलेला आहे की राज्यात सर्वत्र मंदिरं जर का बंद असेल तर मग प्रशासनाने कोणत्या आधारावर या ऊसला परवानगी दिली? सोबतच ज्या प्रकारे तिथे लोकांची गर्दी पाहायला मिळतात, सोशल डिस्टन्सिंग किंवा जे काही नियम आहे कोविड संदर्भातले, त्या कोणत्याही नियमाचं पालन होत नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये देशभरातनं राज्यभरातनं तिथे गर्दी जमतात आणि प्रशासनाच्या सुरक्षेमध्ये हा सर्व कार्यक्रम होत आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने राज्य शासनाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भेदभाव पूर्ण जी भूमिका घेतली आहे त्याचा निषेध देखील विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केलेला आहे. जर का बघितलं तर 2 दिवसाआधी नागपूरमध्ये ज्या 5 मुलांचा मृत्यू झाला होता, यवतमाळमधले जे 5 मुलं होते जे ऊससाठीच नागपूरमध्ये आले होते आणि ऊस आटोपल्यानंतर ते कणा नदीमध्ये पोहायला गेले, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून देखील नागरिक या ऊसमध्ये सहभागी होत आहे आणि गर्दी करत आहे आणि प्रशासनाने कशा प्रकारे किंवा कोणत्या आधारावर याला परवानगी दिली हाच प्रश्न विश्व हिंदू परिषदेने उपस्थित केलेला आहे. निश्चितच नागपूर पोलिसांनी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे असा देखील आरोप होत आहे. पण तुषार, शेवटी जर ऊस करायचा आहे तर परवानगी लागते. ही परवानगी देणारे नेमका विभाग कुठला आणि काहीच तपासण्यात आला नाही, म्हणजे याचा अंदाज नव्हता प्रशासनाला, नागपूरमधल्या स्थानिक प्रशासनाला की लोक एवढी गर्दी करू शकतात? विशाल, निश्चित हा संपूर्ण धक्कादायकच प्रकार म्हणावा लागेल. कारण की प्रशासनाच्या विना परवानगीने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो ऊस भरवला जातो आणि पोलिसांच्या सुरक्षेमध्ये, म्हणजे तिथे जर का बघितलं तर तुम्ही पोलिसांचा सुरक्षेचा ताफा देखील लागलेला आहे. जर का त्या ऊसला परवानगीच नव्हती तर मग पोलिसांनी सुरक्षा कोणत्या आधारावर दिली? सोबतच स्थानिक प्रशासन काय करत होत आहे किंवा काय करत आहे? कारण की तो 8 तारखेपर्यंत हा ऊस चालणार आहे आणि या ऊसला, म्हणजे राज्यभरात रोज मंदिर उघडण्यावरून आंदोलन होत आहे. इतकं आंदोलन सुरू असताना एकीकडे त्या मंदिर उघडण्यासाठी परवानगी देत नाही, दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक ऊसचं आयोजन होतं, तर याबद्दल नागपूरमध्ये संतापाची लाट आहे. इतकंच नाही तर प्रशासनाला या सर्व आयोजनावर प्रशासनाला दोषी धरलं जात आहे. जर का प्रशासनानेच जर का या संपूर्ण ऊस संदर्भात गांभीर्य दाखवलं असतं आणि ऊसवर जे नियम इतर मंदिरांसाठी, आपण सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी यांच्याशी देखील बोलूयात. शमशुद्दीनजी, प्रश्न धर्म उत्सव असा कुठेही नाही, म्हणजे कुठलाही भेद खरं तर न बाळगता माझा हा थेट प्रश्न आहे. जो नियम सगळ्यांना आहे तो नियम सगळ्यांनी आपण पाळलाच पाहिजे. पण ज्या प्रकारे नागपूरमध्ये या उरुसाचं आयोजन करण्यात आलं किंवा ज्यांनी कुणी हा उरुस भरवला, कुठे नियम पाळले गेले नाहीत? कुठेतरी आपण संयम बाळगला पाहिजे किंवा स्वतःला नियम लावून घेतले पाहिजे असं नाही वाटत? नक्कीच, खरं म्हणजे हे सुद्धा प्रथा आणि परंपरा आहेत. यापेक्षा सामाजिक आरोग्य हे फारच महत्वाचं आहे. शासनाने वेळोवेळी या संदर्भामध्ये GR काढलेले आहेत, सूचना करण्यात येत आहेत. याबरोबरच आपल्याला पाहतोय की सर्वत्र चर्चा होत आहे. एका बाजूला मंदिरं खुली करा म्हणून एजिटेशन होत आहेत, दुसरीकडे
कोरोना अजून संपलेला नाहीये आणि न संपलेला कोरोना अजून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये संकटात टाकू शकतं. व्यक्तिगत पातळीवरती आपण सर्वांनी याची खबरदारी घ्यायला पाहिजे, पण असं न करता मग असे उर्स असतील किंवा मंदिरं खुले करण्याच्या बाबतीमध्ये बोलल्या जात असेल, अशा ठिकाणी जर सर्वसामान्यपणे नियमांचं उल्लंघन होत केल्या जात असेल तर म्हणजे सर्वांची स्वयंशिस्तीची गरज असते. आणि या पद्धतीचं जर उर्स ज्या पद्धतीने दिसून येत आहे की कोणाकडे मास्क लावण्यात आलेलं नाही, आणि मला अजून वाईट असं वाटतं की मुस्लिम समाजामध्ये व्हॅक्सिनेशनचं प्रमाण सुद्धा फार कमी आहे आणि ज्या पद्धतीने दुर्लक्ष केल्या जाते बेजबाबदार पद्धतीने वागण्यात येत आहे तर हे सर्वच फारच धोकादायक अशा पद्धतीचं आहे. जे कोणी आयोजक असतील ट्रस्टी असतील यांना चौकशीसाठी ताब्यात घ्यायला पाहिजे आणि गुन्हे सुद्धा दाखल करायला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. उत्सव त्याचबरोबर सण त्याला भलेही एक फार मोठी परंपरा असते पण तो साध्या पद्धतीने निवडक लोकांमध्ये साजरा करता येऊ शकतो जर त्यातले संकेत आपल्याला किंवा ती परंपरा खंडित करायची नाही आहे तर. पण अशा पद्धतीने एका उत्सवाचं आयोजन करून जेव्हा की अजूनही कोरोनाचं संकट कायम आहे, तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे, हे खूप चुकीचं आहे. अर्थात आता नागपूर पोलिसांनी देखील या गोष्टीचं चिंतन करावं आणि जमलेली गर्दी आणि त्याचे होणारे परिणाम याबद्दल देखील विचार करावा आणि कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.